कामासाठी शेतकऱ्यांचे पाणी वापरले जात असल्याचा आरोप जनतेतून केला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे यवतमाळ आर्मीचे प्रतिनिधी रुपेश टाक यांनी. यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. नागपूर तुळजापूर चौपदरीकरण रस्ता यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे. या चौपदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम दिलीप बेल्डिकॉन नावाची कंपनी करीत आहे. परंतु या चौपदरी रस्त्याच्या कामासाठी लागणारे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे वापरले जात आहे. औद्योगिक निर्माणाकरता शेतकऱ्यांस तात्पुरते आमिष देऊन सदर कंपनी मोठ्या प्रमाणात शेतातून पाण्याचा उपसा करीत आहे. शेतकऱ्यांची वीज वापरली जात आहे. परिणामी भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतातील जलसाठ्याची पातळी कमी होईल व सिंचनासाठी पाणी शिल्लक राहणार नाही. शेती पिकणार नाही व शेतकरी निराशेच्या गर्तेत जाऊन त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय मार्ग उरणार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून शेतकऱ्यांच्या उज्ज्वल आयुष्याकरता सरकारने ठोस पावले उचलावी व संबंधित कंत्राटदारास दंड करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. तसेच सदर विषयाकडे महावितरणाचे सुद्धा दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण शेतकऱ्यास महावितरणाने जी वीज उपलब्ध करून दिली आहे ती सिंचनाकरता आहे, औद्योगिक उपयोगासाठी नाही. नागपूर तुळजापूर या हायवेचे काम जोरात सुरू आहे. हा हायवे यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा जातो. परंतु विषय असा आहे की या हायवेसाठी लागणारे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतामधून टँकरद्वारे नेले जात आहे आणि या 4 लेनच्या कामासाठी वापरल्या जात आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतामधले पाण्याची पातळी कमी होईल व तो निराशाच्या गर्तेमध्ये जाऊन शेवटी आत्महत्येस प्रवृत्त होईल. पहिले यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे. तेव्हा सरकारने त्वरित या विषयावर लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. मी रुपेश टाक, VM News, आर्णी, यवतमाळ.